स्वागत आहे आवडनिवड किचन मध्ये। आज मी करणार आहे तिळाच्या भाकरी आणि मिक्स भाजी। भाजी करण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत वांगे, वालाच्या शेंगा, उभा चिरलेला कांदा आहे, वाटाणे आहेत, कोथिंबीर, गाजर, बोर, हिरवे हरभरे, लसूण अद्रक आणि शेंगदाणे व तीळ। सर्वप्रथम मसाला भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी लोखंडी तवा घेतलेला आहे मी आणि या तव्यावरती कांदा भाजून घेत आहे। कांद्यामध्ये थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने कांदा भाजून झालेला आहे आणि त्यासोबत मसाले भाजून घ्यायचे आहेत। त्यासाठी अजून थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तव्यावर आणि आता त्यामध्ये धने, दोन लवंग, दोन मिरे, थोडीशी दालचिनी व तेजपत्ता घेतलेला आहे। हे सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आणि आता यामध्ये तीळ भाजून घ्यायचे आहेत। तीळ लवकरच भाजून होतात, तडतड उडले जातात, त्यामुळे मसाल्यासोबत भाजून घेतलेले आहेत। आणि आता त्यासोबत शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। मसाला सर्व भाजून झालेला आहे आणि आता हा मसाला मिक्सर मधून वाटून घ्यायचा आहे। मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेला आहे आणि आता त्यामध्ये कोथिंबीर व अद्रक लसूण घालून वाटून घ्यायचा आहे। भाजी करण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये जिरे व कढीपत्त्याची फोडणी घालून घ्यायची आहे। आणि आता यामध्ये वाटाणे, हरभरे, वालाच्या शेंगा, गाजर हे सर्व परतून घ्यायचं आहे। या सर्व भाज्या परतून झालेल्या आहेत आणि आता यामध्ये वांगे परतून घ्यायचे आहेत। वांगे अशा पद्धतीने कापून घेतलेले आहेत मी आणि आता हे सुद्धा परतून घेऊया। सर्व भाज्या छान परतून झालेल्या आहेत आणि आता यामध्ये मिरची पावडर व गरम मसाला घालायचा आहे। इथे मी एक चमचा मिरची पावडर व एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि एक छोटा चमचा हळद घेतलेली आहे। हे सर्व व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये मिक्सरमधून जो मसाला आपण काढलेला आहे तो घालूया। आणि आता हा मसाला सुद्धा भाजीसोबत तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। सर्व भाज्या व मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये पाणी घालायचे आहे। मी इथे 1.5 ग्लास पाणी घालणार आहे। तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त रस करण्यासाठी पाणी घालू शकता। आणि आता चवीनुसार मीठ आणि यामध्ये वाळलेली बोरं घालूया। तुमच्याकडे वाळलेली बोरं नसतील तर आता सध्या बाजारामध्ये ताजी बोरं येतात, ती सुद्धा घालू शकता। आणि आता 10 मिनिटासाठी भाजी शिजवून घेऊया। भाजी होईपर्यंत तिळाच्या भाकरी करून घ्यायच्या आहेत। त्यासाठी मी इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चमचाभर तीळ घालत आहे। तीळ पिठामध्ये मिक्स करून पाणी घालून भाकरी करण्यासाठी पीठ मळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पिठाचा गोळा करून घेतलेला आहे आणि आता हे पीठ व्यवस्थित मळून दोन भाग करून घेत आहे मी। आणि आता या पिठाच्या भाकरी थापून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने खाली पीठ टाकून भाकर व्यवस्थित थापून घ्यायची आहे। आणि आता व्यवस्थित तव्यावर टाकून त्यावरती तीळ लावून घ्यायचे आहेत। अगोदर पाणी लावून घ्यायचं आणि नंतर त्यावरती तीळ लावून घ्यायचे आहे।
अशा पद्धतीने भाकरीवरती तीळ लावून घ्यायचे आहे। आणि आता ही भाकर तव्यावरती भाजते आहे, तोपर्यंत मी दुसरी भाकर करून घेत आहे। त्याच पद्धतीने व्यवस्थित थापून घ्यायचे आहे। इथे ही भाकर शेकून झालेली आहे आणि आता दुसरी भाकर तव्यावरती टाकते आहे। पाणी व्यवस्थित लावून परत वरून तेल स्प्रेड करायचे आहे। या भाकरीला दोन्ही बाजूने तीळ लावू शकता तुम्ही। दोन्ही बाजूने तीळ लावून भाकर करून दाखवते आणि याच पद्धतीने सर्व भाकरी करून घ्यायचे आहेत। इथे पहा तुम्ही, या भाकरीला मी तीळ लावलेले आहेत आणि आता तव्यावर टाकून पाणी लावून परत या बाजूने तीळ लावून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने मी सर्व भाकरी करून घेतलेल्या आहेत। खूप छान तीळ लावलेल्या खमंग भाकरी आपल्या तयार आहे। आज भोगी आहे आणि या निमित्ताने अशी मिक्स भाजी करतात आणि बाजरीच्या भाकरीत तीळ लावून करतात। थंडीच्या दिवसामध्ये या हिरव्या भाज्या आणि बाजरीच्या भाकरीत तीळ लावून आपल्याला खाण्यासाठी चांगले असतात, पौष्टिक असतं, त्यामुळेही ही भाजी सर्वांनी करून खावी। आणि यासोबत मी केलेला आहे भात आणि त्यासोबत कांदासुद्धा घेतलेला आहे। आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आवड निवड किचनमध्ये। धन्यवाद।